भिवंडीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक मतलूब अफजल सरदारांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांनी खंडणी मागितली होती असा गुन्हा नोंदवण्यात आलाय. रवी शिंदे यांचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. रवी, किती लाखांची खंडणी मागण्यात आली होती आणि काय तपशील? म्हणजे भिवंडी महानगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक आणि सभागृह नेते मतलूब सरदार यांना नुकतीच खंडणीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पिराणीपाडा येथील नूर अपार्टमेंट ही अनधिकृत इमारत अधिकृत करण्यासाठी त्यांनी 4 लाखाची खंडणी मागितली होती आणि शांतीनगर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्याचं व्हॉइस सुद्धा आपल्या हातामध्ये आलेलं आहे. त्यांनी 4 लाखाची खंडणी मागितली होती, त्या प्रकरणी त्यांना अटक केलेली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. निश्चित रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशीलांबद्दल. यानंतर बातमी अपघाताची. अंबरनाथ मधील काकडवाल गावाजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 1 ठार तर 9 जण जखमी झालेत. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड रोडवरती हा अपघात झाला. गाडी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला, त्यामुळे रस्त्या शेजारच्या झाडावरती ही गाडी आदळली. अपघात इतका भीषण होता की गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झालाय. शिक्षणाचा मूलभूत अधिकार आणि आरोग्य व्यवस्था या दोन प्रश्नांबाबत कल्याणमधील जागरूक नागरिकांनी शिक्षण आरोग्य अधिकार मंच स्थापन केलाय आणि पालिका क्षेत्रातील नागरिकांना राईट टू फ्री एज्युकेशन आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी कल्याणकर नागरिकांनी पालिकेवरती आज धडक मोर्चा काढला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या आणि परवा राज्यभरात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे. 1 जानेवारी 2019 पर्यंत नोंद झालेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ज्यांचं नाव नाही अशा नागरिकांना पुढच्या 2 दिवसात आपलं नाव मतदार यादीत नोंदवता येईल. या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील. तसंच सगळ्यांनाच या ठिकाणी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हेही तपासता येईल.